लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी राज्यासह देशभरात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशमध्ये खरगोन आणि धार इथे प्रचारसभा घेतली. खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली भारताची ओळख पोसण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही असा आमचा निर्धार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते आज मध्य प्रदेशात धार इथल्या प्रचारसभेत बोलत होते. काँग्रेस तुष्टीकरणाच्या दलदलीत इतकी रुतली आहे की तिला इतर काहीही दिसत नाही. तिचं अल्पसंख्याकांसाठी प्राथमिकतेचं धोरण असून काँग्रेसला धर्माच्या आधारावर आरक्षण द्यायचं आहे असं मोदी म्हणाले. मुसलमानांना आरक्षण मिळायला हवं या राजद नेते लालू प्रसाद यादव यांच्या विधानावरही त्यांनी टीका केली. उन्होंने कहा ऐसे हाथ पछाड़ के बोल रहे हैं मुसलमानों को आरक्षण मिलना चाहिए और सिर्फ आरक्षण नहीं मिलना चाहिए वो कहते हैं कि पूरा का पूरा आरक्षण मुसलमानों को मिलना चाहिए. इसका मतलब क्या हुआ? इसका मतलब क्या हुआ? यानी एससी एसटी ओबीसी समाज को जितना आरक्षण मिला है वो छीन कर ये लोग पूरा का पूरा आरक्षण मुसलमानों को देना चाहते हैं. उसी के सहारे वो अपने सांस गिन रहे हैं. याआधी पंतप्रधानांची खरगोण इथे सभा झाली. गेल्या दोन टप्प्यातल्या मतदानासाठी पंतप्रधानांनी नागरिकांचे आभार मानले. तुमचं एक मत देशाला जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवेल असं पंतप्रधान म्हणाले. भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणावरून पंतप्रधानांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. देश वोट जिहादवर चालणार की रामराज्यानुसार चालणार हे जनतेनं ठरवायचं आहे असं ते म्हणाले. राम मंदिर प्रकरणावरून पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीका केली.